हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन लंडन ब्रिजबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे एक्झामिनेशनमध्ये MCQ पॅटर्नमध्ये जर काही प्रश्न आले तर आपल्याला ऑपरेशन लंडन ब्रिज म्हणजे काय, कशा संदर्भात आहे असं विचारलं किंवा त्या संदर्भात जर काही प्रश्न आले तर आपल्याला ते माहिती पाहिजेत, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे. ऑपरेशन लंडन ब्रिज, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटनची राणी एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांचा नुकताच मृत्यू झाला, त्या संदर्भामध्येच हे ऑपरेशन लंडन ब्रिज आखण्यात आलं. मुळात ज्या वेळेला कुठलाही राजा किंवा राणी म्हणजे इंग्लंडच्या संदर्भामध्ये, तर त्या अगोदरच समजा एखादी राजा किंवा राण्याची डेथ झाली तर त्याच्यानंतर खूप मोठी प्रोसेस तिथल्या सरकारांना करावी लागते, कारण राजा आणि राणीच्या नावावरूनच तिथल्या राज्याचा राज्यकारभार चालू असतो. वेगवेगळे सिग्नेचर्स, वेगवेगळे कोड, वेगवेगळे डॉक्युमेंटेशन्स हे सगळं राजा आणि राणीच्या नावाने असतात. त्याच्यामुळे खूप मोठा शासकीय सोपास्कार हा पार पाडावा लागतो ज्या वेळेला राजेशाही पद्धतीतील शासनामध्ये कुठल्याही राजाची किंवा राणीची डेथ होते. तसंच काहीसं इंग्लंडच्या संदर्भातमध्ये पण होतं. त्यामुळे जर का क्वीन एलिझाबेथची जेव्हा डेथ होईल त्यावेळेला ऑपरेशन लंडन ब्रिज हे ॲटोमॅटिकली लागू होणार, हे आधीच ठरलेलं होतं किंवा आधीच ठरलेलं असतं. तसंच हे ऑपरेशन लंडन ब्रिजसुद्धा आधीच ठरलेलं होतं. त्याच्यानुसार ज्या वेळेला त्यांच्या महलामध्ये स्कॉटलंडच्या त्यांची जेव्हा डेथ झाली तेव्हा पहिला मेसेज हा शासनामध्ये गेला तो म्हणजे द लंडन ब्रिज हॅज फॉलन, म्हणजे आता तो कोडवर्ड होता की आता ब्रिटनची राणी ही आता सध्या डेथ त्यांची होऊ शकते, किंवा ते तसं साध्या भाषेत म्हणायला गेलं तर ते स्वर्गवासी होऊ शकतात. हा त्याचा कोड होता ऑपरेशन लंडन ब्रिज. पहिला जो मेसेज गेला तो मेसेज होता लंडन ब्रिज हॅज फॉलन, आणि त्या मिशन त्या कोडवर्डपासून पुढे मिशन चालू झालं ते म्हणजे ऑपरेशन लंडन ब्रिज. जर का लंडन, कारण त्यांचा मृत्यू हा लंडनमध्ये नाही झालेला आहे, दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे, तो स्कॉटलंडमध्ये, त्यामुळे जर का स्कॉटलंडमध्ये मृत्यू झाला तर कुठलं ऑपरेशन राबवलं जाणार, तर ते ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन युनिकॉर्न. द स्कॉटलंड, त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा ऑपरेशन राबवलं गेलं ते होतं ऑपरेशन युनिकॉर्न स्कॉटलंडमध्ये. युनिकॉर्न का, तर स्कॉटलंडचा तो राष्ट्रीय प्राणी आहे तर त्याला तो कोडवर्ड म्हणून त्यांनी ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग पुढे हे ऑपरेशन लंडन ब्रिज चालू झालं. हे आजही ऑपरेशन चालू आहे, कारण का अजून पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट झालेली नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक सत्तांतराची जी काही कागदपत्रं असतात, जी काही सोपस्कार असतो तो सगळा ऑफिशियल करावा लागतो, चर्चचा जो काही सोपस्कार असतो तो करावा लागतो. त्याच्यामुळे एक मोठी लेंदीएस्ट मेथड ही पार पाडावी लागते. राणीचा मृत्यूदेह तुम्ही चर्चमध्ये जास्तीत जास्त 20 दिवस ठेवू शकता, त्याच्यावरती ठेवता येत नाही. तोपर्यंत त्या मधल्या पार्टमध्ये हे सगळ्या प्रोसेस त्यांना कम्प्लीट कराव्या लागतात, आणि ज्या प्रोसेस आत्ता आपण TV बघतो आहे त्याप्रमाणे त्या चालू आहेत. ऑपरेशन लंडन ब्रिजच्या ह्या बेसिक इन्फॉर्मेशननंतर आता आपण सध्या एलिझाबेथ राणी आणि त्यातल्या काही त्यांच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया, जे आपल्याला MPSC किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कामी येतील. एलिझाबेथ अलेक्झांडर मेरी विंडसर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म झाला होता 21 एप्रिल 1926 लंडन. पंचम जॉर्ज यांचे द्वितीय पुत्र अल्बर्ट आणि एलिझाबेथ यांच्या त्या ज्येष्ठ कन्या.
1936 पंचम जॉर्ज यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र डेव्हिड 8वे एडवर्ड हे ब्रिटनचे राजे बनले. परंतु नाट्यमय घडामोडींमुळे त्यांचे कनिष्ठ बंधू अल्बर्ट हे जॉर्ज 6वे या नावाने ब्रिटनचे राजे बनले. नोव्हेंबर 1947 एलिझाबेथ यांचा विवाह फिलिप यांच्याशी झाला. पुढे त्यांचे वडील राजे जॉर्ज 6वे यांचं मृत्यू झाला, त्यामुळे ही जबाबदारी येऊन पडली होती ती म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्यावरती. अवघ्या 26 वर्षी त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली. पुढे वयाच्या 31 वर्षी त्यांनी राणीपद हे स्वीकारलं आणि पुढे त्या ब्रिटनच्या राणी बनल्या. लंडन ब्रिज फॉलिंग अशा सांकेतिक शब्दांनी त्यांच्या निधनाचे वर्तमान बँकिंगहम पॅलेस वतीने ब्रिटिश सरकारला 8 सप्टेंबर रोजी दुपारनंतर कळवण्यात आले. सेंट जॉर्ज चॅपलच्या तळघरात पार्थिवाला चिरविश्रांती दिली जाईल. राजपुत्र चार्ल्स हे राणीच्या निधनानंतर तक्षणी आणि तात्काळ राजे ठरतात आणि त्याच्यापुढे त्यांचे ज्येष्ठ पुत्र विल्यम थेट वारस बनतील. त्यांनी चार्ल्स 3रे हे नाव धारण केले आहे. यापूर्वीचे दोन्ही चार्ल्स हे 17व्या शतकात होऊन गेले होते. ब्रिटनच्या ह्या प्रोसेसनुसार ब्रिटनच्या राष्ट्रगीतातून गॉड सेव्ह अवर ग्रेशियस क्वीन हे शब्द आधी होते, आता ते बदलून गॉड सेव्ह अवर ग्रेशियस किंग असे केले जाते. पोस्टाच्या तिकिटांवर मात्र आता राणीचं नाही तर नव्या राजाचं छायाचित्र दिसेल. दोन्ही सभागृहातल्या खासदारांना आता नव्या राजाच्या अर्थात किंग चार्ल्स यांच्या नावे प्रतिज्ञा घ्यावी लागेल. ध्वज आणि संकेत यामध्ये सुद्धा बदल घडून येतील. तर अशा पद्धतीचं हे ऑपरेशन लंडन ब्रिज. कॉमनवेल्थ नेशनचे हेड असणारी क्वीन आणि आता पुढे कॉमनवेल्थचे हेड असतील आता पुढचे किंग. इंग्लंडबरोबरतीच UK युनायटेड किंगडम ज्याच्यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड मिळून हा युनायटेड किंगडम बनतो, तर त्याच्याही राणी होत्या. त्याचबरोबर ती 15 देशांनी या इंग्लंडच्या व्यतिरिक्त आजही त्यांच्या हेड ऑफ द स्टेट म्हणून नॉमिनल हेड ऑफ द स्टेट म्हणून राणीला मान्यता दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कॅनडा आणि न्यूझीलंडसारखे सुद्धा देश येतात. तर आजही इंग्लंडच्या राजाचं राणीचं महत्त्व हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. क्वीन एलिझाबेथ यांची तर कारकीर्द सगळ्यात मोठी होती, कारण वयाच्या 31 वर्षापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ 70 वर्ष त्यांनी हे मोनार्च त्यांनी सांभाळलं आणि त्यापेक्षा जास्त काळ त्यांनी राजघराण्यात घालवली. त्यामुळे खूप मोठा कालावधी 19व्या शतकातला त्यांनी तो पाहिला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, त्यांनी तो बघितला. स्वतः इंग्लंडचे 15 पंतप्रधान त्यांच्या काळात होऊन गेले आणि अशा असंख्य गोष्टी ज्याच्यामध्ये स्वतंत्र भारताचा स्वतंत्र संग्रामसुद्धा त्यांनी तो पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, ब्रिटनचा ॲपेक्स काळ आणि आत्ताचा ब्रिटनचा सगळ्यात खालवलेला काळ हा सुद्धा त्यांनी पाहिला. त्याच्यामुळे ब्रिटनच्या एलिझाबेथ अलेक्झांड्रा वेरी विंडसर यांचं महत्त्व इतिहासामध्ये खूप मोठं राहतं. ब्रिटनच्या इतिहासामध्ये त्या दुसऱ्या राणी होत्या आणि आता ह्याच्यापुढे मात्र पुन्हा ती वेळ येण्यासाठी खूप मोठा कालावधी जावे लागेल. पण एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर हे त्यांचं आडनाव विंडसर, ह्या मात्र ब्रिटनच्या राणी म्हणून जगातल्या लोकांच्या लक्षात राहतील. तर हे पॉईंट तुम्ही सर्वांनी नोट करा. ह्याच्यामध्ये काही ॲडिशन्स असतील तर तुम्ही सुचवा, कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्याविषयी आपल्याला खूप जास्त बोलता येईल पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जितकं गरजेचं आहे तितकं ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं आहे. ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ नीट पहा, समजून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा, आणि कुठलाही मुद्दा जर तुम्हाला डिस्कशनला हवा असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईडच्या या सिरीजमध्ये तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. आपण त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओज बनवूया, त्याच्यासाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओ जेवढे आपल्याला बनवता येतील तेवढे आपण बनवूया आणि तुम्हाला त्याची हेल्प होईल ह्याची काळजी घेऊया. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.